देण्यात रत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत दोन हजार 2022 साठी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत फाउंडेशनने एकूण अकरा खासदारांची नावं जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे सुप्रिया सुळे श्रीरंग बारणे फौजिया खान आणि हिना गावित यांना पुरस्कार जाहीर झाला आहे सुप्रिया सुळे श्रीरंग बारणे आणि रिव्हॉल्युशनरी सोशलिस्ट पार्टीचे खासदार एन के प्रेमचंद्रन यांना संसदेतील विशेष कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे सुप्रिया सुळे यांनी सलग सातव्यांदा या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे सुप्रिया सुळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ट्विट करून अभिनंदन केलं आहे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे गेल्या बारा वर्षांपासून लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसद रत्न पुरस्कार दिला जातो संसदेच्या अधिवेशनातील खासदारांची उपस्थिती चर्चासत्रातील सहभाग खासगी विधेयके आणि सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न इत्यादी निकषांवर पुरस्कारासाठी खासदारांची निवड केली जाते